तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये तहसीलदार घोरपडे यांनी दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती. राज्यात सर्वत्र जोरदार स्वागत होत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आदिवासी वाड्यांमध्ये देखील माहिती व्हावी यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांनी शुक्रवारी दिवसभर तालुक्यातील आदिवासी वाड्यांमध्ये या योजनेसह शासनाच्या अन्य वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देण्यासाठी दौरा केला. पोलादपूर तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी व तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा दौरा आखण्यात आला. सर्वात आधी चोळी येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयातील तरुणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता मोजे चांभरगणी आदिवासी वाडी, करंजे आदिवासी वाडी, साखर आदिवासी वाडी, सडवली आदिवासी वाडी येथील मार्गदर्शनावेळी पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात तहसीलदार घोरपडे यांनी जनतेसोबत संपर्क साधून मार्गदर्शन केलं आहे. लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रति महिला विवाहित महिला कुटुंबातील 1500 रुपये प्रतिमहा मानधन आणि अविवाहित प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला 1500 रुपये दरमहा त्यांच्या खात्यावरती वैयक्तिक खात्यावरती DBT द्वारे डायरेक्ट ती रक्कम खात्यात जमा होणार आहे. सदर योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री कपिल घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. येणाऱ्या काही अडचणी असतील त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी सुद्धा राशन कार्डच्या बाबतीत काही अडचणी असतील तर साहेब स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून तुमचे कामं करतील. पण तुम्ही स्वतः त्यासाठी कागदपत्र देणं, अंगणवाडीच्या मॅडमकडे सगळे डॉक्युमेंट देणं अपेक्षित आहे आणि आपला फॉर्म वेळेत भरून घ्या. शासनानं फॉर्म भरण्यासाठीची मुदत सुद्धा वाढवलेली आहे जेणेकरून तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही कमतरता असेल तर त्या तुम्ही तत्काळ दुरुस्त्या करून घ्या आणि सदर योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. या ठिकाणी साहेब उपस्थित राहिल्याबद्दल मी या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते तुकाराम पवार साहेब यांना मी अशी विनंती करतो की साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत.